गेल्या 15-20 वर्षात प्रथमच निवडणुकीपूर्वीच रिंगणाबाहेर फेकले गेलेले माजी मंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी नाट्यमयरित्या ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी मिळवली. संदीप नाईक यांची माघाराणी नाईक समर्थक नगरसेवकांच्या आग्रहानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात मंदा म्हात्रे यांना पक्षांतर्गत राजकारणात शह देण्यासाठी आयत्यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. नाईक यांना डावलण्यात आल्यानंतर आनंद करणाऱ्या शिवसेनेलाही या निमित्ताने धक्का बसला आहे. पालिकेतील राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बेलापूर आणि ऐरोली हे दोन्ही मतदारसंघ नाईक कुटुंबालाच मिळणार अशी आशा होती. परंतु बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी मिळाली, त्यामुळे नगरसेवकांसह गणेश नाईक यांच्या समर्थकांत अस्वस्थता होती. संदीप नाईक ऐरोलीतून निवडणूक येणे निश्चित असले तरी गणेश नाईक यांचे राजकीय वजन घटण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांनी ऐरोली मतदारसंघात आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, ऐरोली.